आणि आज 14 एप्रिल राज्यभरात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती साजरी होती आहे. या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केलं. यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधल्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. इंदू मिलमधलं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल असं आश्वासन देण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 2025 मार्च एप्रिलच्या दरम्यान या स्मारकाचं काम पूर्ण होणार असल्याचं समजतंय. अत्यंत वेगानं काम या ठिकाणी चाललं आहे आणि आताच आनंदराजजींनी जसं सांगितलं की आता पुतळ्याचं अप्रुव्हल देखील जवळपास झालेलं आहे आणि म्हणून आपण जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही ती बैठक बोलू आणि काही त्याच्यातल्या उणीवा असतील तर त्या दूर करू. पण आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे स्मारक आपल्याला त्या ठिकाणी वेगानं तयार करता यावं आणि म्हणून स्वतः मुख्यमंत्री त्याच्याकडे लक्ष देत आहेत. दरम्यान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती आहे आणि त्या निमित्तानंच इंदू मिल परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मी सध्याला इंदू मिल परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता 25%हून अधिक काम जे आहे ते पूर्णत्वास गेलेलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. एकूण जर का बघायचं तर 450 फुटाचं हे संपूर्ण स्मारक असणार आहे. यामध्ये 100 फूट हा चबुतरा असेल आणि त्यावर 350 फुटांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. एकूण या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी अंदाजित खर्च जो आहे तो 1,000 कोटी रुपयांचा आहे. एकूण यामध्ये जर का बघायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे हे काम जे आहे ते गाझियाबाद येथे सुरू करण्यात आले आणि जेथे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हा पुतळा जो आहे तो साकारताना आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरीकडे ही जी मुख्य स्मारक आहे या मुख्य स्मारकाच्या भोवती 5 इमारती आहेत ज्यामध्ये ग्रंथालय आहे, व्याख्यान कक्ष आहे, प्रवेशद्वार आहे, ध्यान केंद्र आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं जे आसन व्यवस्था जी आहे ती आपल्याला 1001 बघायला मिळतं आहे. त्यामुळे प्रामुख्यानं मार्च 2024 या संपूर्ण स्मारकाचं काम जे आहे ते पूर्णत्वास येणार आहे आणि त्यानंतरच लोकार्पण जे आहे ते आपल्याला याचं होताना बघायला मिळेल. कॅमेरामॅन अरविंद वारगेस, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. आणि काही वर्षांपूर्वी सुरू झालेलं इंदू मिलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम आत्ता कुठपर्यंत आलं यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. इंदू मिलमधल्या 11.5 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. स्मारकासाठीचा एकूण अंदाजित खर्च आहे 1,089 कोटी रुपयांचा. एकूण 450 फुटांचं हे स्मारक तयार केलं जाणार आहे. चबुतरा म्हणजे पदपीठ हा 100 फुटांचा असेल ज्यावर 350 फुटांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाईल. मुख्य स्मारक इमारत जी आहे त्याच्या भोवती 5 इतर सहाय्यभूत इमारतींची रचना आहे. इमारतीमध्ये ग्रंथालय असेल, व्याख्यान कक्ष असेल, प्रवेशद्वार असेल आणि याशिवाय विपश्यना केंद्र सुद्धा असेल. मुख्य सभागृहामध्ये 1,000 नागरिक बसू शकतील अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे जिथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करता येईल आणि प्रत्येकी 100 आसनी असलेली 4 संशोधन केंद्र सुद्धा इथे उभारण्यात येत आहेत. 470 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे आणि स्मारकाचं साधारण 27% काम पूर्ण झालंय. 2025 हे काम पूर्ण होईल स्मारकाचं असं आश्वासन राज्य सरकारकडून दिलं जाते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.